नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही याला साबुदाणा स्टिक म्हणू शकता. आवाजावरून तुम्हाला समजत असेल या स्टिक किती क्रिस्पी झालेले आहे, खायलासुद्धा तेवढ्याच टेस्टी लागतात. यामध्ये आपण कच्च्याच साबुदाण्याचा वापर केलेला आहे, साबुदाणा भिजत वगैरे घालायची गरज नाही आहे. चला तर मग झटपट हा नाश्ता कसा बनवायचा ते बघूया. तर यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे. हा कच्चाच साबुदाणा मी इथे वापरलेला आहे. आता या साबुदाण्याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर खूप जास्त याची बारीक पावडर होणार नाही, थोडीशी हाताला रवाडच लागेल. तर अशा पद्धतीची पावडर मी इथे करून घेतलेली आहे. ही साबुदाण्याची पावडर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता इथे मी 3 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे, त्याची सालं काढून घेतलेली आहे. हे बटाटेसुद्धा आपल्याला इथेच किसून टाकायचे आहे. आता अर्धा कप साबुदाण्याच्या पिठासाठी 3 मीडियम आकाराचे बटाटे पुरेसे होतात. यापेक्षा जास्त बटाट्यांचा वापर करायचा नाही. बघा, तीनही बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे. आता यामध्ये त्याच कपाने अर्धा कप जाडसर वाटून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. हे भाजलेले शेंगदाणे इथे वापरलेले आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकलेले आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहे. यातलं कुठलंही साहित्य तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर मी कलरसाठी वापरलेली आहे. त्यासोबतच 1 चमचा लिंबाचा रस वापरते आहे. यामुळे या ज्या स्टिक आहे या छान चटपटीत होतील. आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा वगैरे वापर अजिबात करायचा नाही आहे. जे पीठ आपण वापरलेलं आहे त्यामध्येच हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, या पिठाचा मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हे पीठ आपल्याला फक्त 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे साबुदाणा जो आहे तो 5 मिनिटामध्ये छान मुरल्या जाईल. बघा, याला 5 मिनिटं झालेली आहे. हे पीठ जे आहे हे थोडंसं घट्ट आलेलं आहे. एकदा पुन्हा याला मळून घ्यायचं आहे. आता यातला एक गोळा मी इथे घेतलेला आहे, थोडासा मोठ्या आकाराचाच गोळा इथे घ्यायचा आहे. आणि आता पोळपाटावरती हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. याला लाटत असताना खूप जास्त पातळ याची पोळी करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आता हे लाटत असताना साईडने याला क्रॅक जातील, पण काही हरकत नाही. नंतर या ज्या कडा आहे या आपल्याला कट करायच्या आहे. तर बघा, थोडीशी जाडसर पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. आता याच्या साईडच्या कडा ज्या आहे त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे, म्हणजे याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. हा जो नाश्ता आहे हा तुम्ही कुठल्याही आकारामध्ये कट करू शकता. ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता, किंवा छोट्या झाकणाच्या साह्याने याला गोल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. मी इथे या स्टिकच्या आकारामध्ये कट करते आहे. बघा, याला मध्ये मी एक कट देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्या स्टिक कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता याचा आकार किती छान आलेला आहे. सगळ्या स्टिक मी इथे कट करून घेतलेले आहे. आता या स्टिक आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. आणि याच पद्धतीने जो उरलेला गोळा आहे त्याच्यासुद्धा स्टिक आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या स्टिक मी इथे तयार करून घेतलेले आहे. साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता या स्टिक आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर या स्टिक तळत असताना तेल आपल्याला बऱ्यापैकी गरमच ठेवायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता जेवढ्या मावतील तेवढ्या स्टिक तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहे. मीडियम टू हाय गॅसवरती या स्टिक आपल्याला तळायच्या आहे. गॅसचा फ्लेम खूप लो ठेवायचा नाहीतर या स्टिक तेलकट होऊ शकतात. तेलामध्ये स्टिक टाकल्यानंतर लगेच याला झारा वगैरे लावायचा नाही. तेलावरचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की नंतर या आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. तर बघा, याला मी छान पलटवून घेते आहे आणि गोल्डन रंगावरती आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरती या स्टिक तळून घ्यायचे आहे. खूप जास्तसुद्धा याचा रंग लाल करायचा नाही, थोडंशा गोल्डन रंगावर आल्या आणि थोडंशा क्रिस्पी झाल्या की या स्टिक आपल्याला काढून घ्यायचे आहे. बघा, याला छान गोल्डन रंग आलेला आहे. आता या स्टिक आपण काढून घेऊया. तर उपवासाच्या स्टिक आपल्या तयार झालेल्या आहे. आता उरलेल्या स्टिकसुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या स्टिक मी इथे तळून घेतलेले आहे. त्यासोबतच मिरच्यासुद्धा तळलेल्या आहे.
तर आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती क्रिस्पी या स्टिक झालेले आहे, अजिबात तेलकट वगैरे झालेल्या नाही आहे। तर 2 ते 3 जणांसाठी उपवासाचा पोटभरीचा नाश्ता एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतो। अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी या स्टिक आपल्या तयार झालेल्या आहे। शिवाय जास्त वेळसुद्धा याला लागत नाही, खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला ही उपवासाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय।